नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने 2024 मधले पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे। आता पद्म पुरस्कारामध्ये सगळ्यात टॉपला असतो पद्मविभूषण, तदनंतर असतो पद्मभूषण आणि तदनंतर असतो पद्मश्री। 5 जणांना पद्मविभूषण दिलेलं आहे, 17 जणांना पद्मभूषण दिलेलं आहे, 110 जणांना पद्मश्री दिलेलं आहे आणि भारतरत्न तुम्हाला माहीत आहे कर्पूरी ठाकूर यांना दिलेलं आहे। ते माझ्या मते बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। कोणाकोणाला दिलं आहे आपण या ठिकाणी बघूया। हे सरकारचं या ठिकाणी परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहूया। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसेच सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक, अभिनेत्री वैजयंतीमाला आणि चिरंजीवी यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव, या ठिकाणी पहिली ओळ तुम्ही पाहू शकता। दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार पॅरलेल यांच्यासह महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे। महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मश्री, त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ज्ञ मनोहर डोळे यांचा समावेश, गोव्याचे कृषीतज्ज्ञ, नैसर्गिक शेती आणि वीज विरहित सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री पुरस्कार। आता या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रातले इथे दिले, कारण हे काय सांगितले, नवी दिल्ली 25 जानेवारी 2024 घोषणा केली, परंतु हे बाय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मुंबईने सांगितलं आहे। असं माझ्यामध्ये प्रत्येक राज्याला त्यांनी असे परिपत्रक पाठवलेले असेल, त्यांच्या त्यांच्या राज्यातले कोणाला मिळालेले आहेत। ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता G20 भारत 2023 इंडिया लिहिलेला आहे, आझादी का अमृत महोत्सव 75। ठीक आहे, ही तुम्हाला या ठिकाणी करू। आता खालचं हे वाचूया, तुम्ही पटापटा पाहू शकता, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्याच्याखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, तुम्हाला चालू घडामोडीचं कोणतेही पुस्तक पाहिजे असेल आणि कोणतेही इतर पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यावरून तुम्ही अमेझॉनवरून जाऊ शकता आणि पुस्तक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। काय सांगता बघा, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीमध्ये प्रदान केले जातात। कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार दिले जातात। असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो। उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार गौरवण्यात येतो। दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराची घोषणा करण्यात येते। सरळ या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहे, प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी डिक्लेअर केलं जातं संध्याकाळी 7-8 वाजता। ठीक आहे, बघा पुढं। हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात। वर्ष 2024 राष्ट्रपतींनी खालील यादीनुसार 2 विभागून पुरस्कारासह 1 पुरस्कार गणला जातो। 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली आहे। या यादीतील 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 10 पद्मश्री पुरस्कारचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यामध्ये 30 महिला आहेत। बघा, हा सुद्धा प्रश्न असू शकतो की यावर्षी मिळालेल्या पद्म पुरस्कारामध्ये किती महिला आहेत। 30 महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी, त्याच्यामध्ये येणार आहे PIO OCI या श्रेणीतील 8 व्यक्ती आणि 9 मरणोत्तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। 9 या ठिकाणी मरणोत्तर व्यक्ती आहेत आणि 8 जण आहेत ते बाहेरचे रेसिडेन्शियल आहेत, बाहेरच्या देशातले, त्यांना सुद्धा देता येते। बघा पुढं काय म्हणते, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, त्यानंतर अभिनेता कोडिनेला चिरंजीवी, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। मरणोत्तर कोणाला देण्यात आलेला आहे, बिंदेश्वर पाठक यांना। त्यानंतर पुढे बघा, पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा समावेश आहे। यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्प दत्तात्रय, अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार पॅरलाल, हृदयरोग तथा तज्ज्ञ अश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, ज्येष्ठ पत्रकार होरमुसजी यन कामा यांचा समावेश आहे। विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। पुढं काय सांगितले बघा, वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे। नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिलेले आहे। साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे। वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर महादेवराव मिश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। कल्पना आणि अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळात तसेच भारत सरकारच्या समितीवर देखील काम केलेले आहे। 1 ते 2 मार्काला 100% प्रश्न असतो, पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी करावेच लागणार आहेत। महत्त्वाचे कुठले, पद्मविभूषण, भारतरत्न आणि पद्मभूषण। पद्मश्रीमध्ये लय नावं असतात, 100-200 एवढी लक्षात राहत नसतात, परंतु ते तुम्हाला वाचलंच पाहिजे, कशावरही प्रश्न येऊ शकतो काही सांगता येत नाही याच्यावरच येईल। परंतु विशेषतः भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण
2024 आणि 2023 ही केली पाहिजे. तुम्हाला देखील पद्म पुरस्कार मिळू शकतो. तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्हाला देखील पद्म पुरस्कार मिळू शकतो. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा. 5 ते 10 मिनिटाचाच व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा. बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांगाने अनाथ मुलांच्या आधारावर असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पुंडलिकरराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनात आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर 50 देशातील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला दिव्यांगजन अनाथ आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिक संघ विविध गटात त्यांनी मलकांबाची ओळख करून दिली आहे. गोव्यातले संजय अनंत पाटील आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नैसर्गिक शेतीची कास धरत त्यांनी शेतीकऱ्यामध्ये परिवर्तन घडवून आणले. ठीक आहे, ही झाली जनरल माहिती. जे महत्त्वाचे लोक आहेत महाराष्ट्रात त्यांची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. व्हिडिओ मोठा होते मलाही माहिती आहे, परंतु व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता महत्त्वाचं या ठिकाणी इथून चालू होते. आपण या ठिकाणी कुठल्या राज्यातला तेही बघणार आहे आणि कुठल्या फील्डमध्ये त्यांना दिलं आहे तेही पाहणार आहोत. हा व्हिडिओ एकदा पास, 1 ते 2 मार्क तुमचे फिक्सच आहेत. 5 मार्क्सवर फिक्स आहेत जोडायला वाला तर इतर एक्झामसाठी. त्याचबरोबर तुम्ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला देखील हा पुरस्कार मिळू शकतो चांगलं काम केल्यानंतर. ओके, आता पद्मविभूषण कोणाकोणाला दिला या ठिकाणी बघा. आपण पाहूया पद्मविभूषण बघा. पहिल्यांदा बघा तुम्ही वैजयंतीमाला बाली, कलाक्षेत्र आहे आर्ट तामिळनाडूचे आहेत. श्री कोनिडेला चिरंजीवी, आर्ट आंध्र प्रदेश. बरं, चिरंजीवी तुम्हाला माहिती आहे मोदीबरोबर वगैरे दिसतात ते हिरो आहेत. श्री एम व्यंकय्या नायडू, तुम्हाला माहिती आहे उपराष्ट्रपती होते. पब्लिक अफेअर्स सामाजिक सेवा आंध्र प्रदेशचे आहेत ते. श्री बिंदेश्वर पाठक पश्चिमस म्हणजे काय मरणोत्तर आहे त्याला आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. सोशल वर्क आहे सामाजिक कार्य बिहारचे आहेत. त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम आर्ट तामिळनाडूचे आहेत. आता पद्मभूषण कोणाकोणाला दिलेत तेही या ठिकाणी पाहूया. 17 जणाला दिलेत या ठिकाणी, पाहिले तुम्ही 17 जणाला दिलेत पद्मभूषण. आपण या ठिकाणी पाहतोय, पहा पद्मभूषण कोणाकोणाला दिले आहेत. एम फातिमा बीवी पशु मस म्हणजे मरणोत्तर, पब्लिक अफेअर्स केरळाच्या आहेत त्या. श्री हुरमुसजी एन कामा लिटरेचर अँड एज्युकेशन जर्नालिझम साहित्य शिक्षण महाराष्ट्राचे आहेत. श्री मिथुन चक्रवर्ती आर्ट शक्तिमान माहिती तुम्हाला, कला वेस्ट बेंगॉलचे आहेत. श्री सीताराम जिंदाल ट्रेड अँड इंडस्ट्री व्यापार कर्नाटकचे आहेत. जिंदाल तुम्हाला उद्योग समूह माहिती आहे. श्री यांग लिव ट्रेड अँड इंडस्ट्री तैवानचे आहेत ते. श्री अश्विन बालचंद मेहता मेडिसिन औषध महाराष्ट्र. श्री सत्यव्रता मुखर्जी मरणोत्तर आहे यांना, पब्लिक अफेअर्स वेस्ट बेंगाल. श्री राम नाईक पब्लिक अफेअर्स महाराष्ट्र, माझ्यामध्ये राज्यपाल होते महाराष्ट्राची काही वेळा. श्री तेजस मधुसूदन पटेल मेडिसिन गुजरातचे आहेत. श्री ओलनचेरी राजगोपाल पब्लिक अफेअर्स केरळा. श्री दत्तात्रय अंबादास मायाळू राजदत्त आर्ट महाराष्ट्र आहे. श्री तोगडन रिंपोचे ऑथरमस स्पिरिच्युअलिझम लडाख. श्री पॅरल शर्मा आर्ट महाराष्ट्र. श्री चंद्रशेखर प्रसाद ठाकूर मेडिसिन बिहार. उषा उटूप आर्ट वेस्ट बेंगाल. विजयकांत मरणोत्तर आर्ट तामिळनाडू. कुंदन व्यास लिटरेचर एज्युकेशन महाराष्ट्र. व्हिडिओ मोठा होतो मित्रांनो. आता पद्मश्री किती जणांना दिला आहे हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. आता बघा, महाराष्ट्र विद्यार्थी असेल तर त्यांनी फक्त महाराष्ट्रातलेच कोणाकोणाला पद्मश्री मिळालं ते करा, देशात काही करायची गरज नाही येणार पण आहे. आपण फक्त महाराष्ट्रातले बघूया. हे तुम्ही स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पहा किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा या ठिकाणी. या व्हिडिओचं तुम्हाला पाहिजे असेल तर कुठल्या कुठल्या राज्यातले मिळेल. पण आता मी फक्त तुम्हाला महाराष्ट्रातले वाचून दाखवतो कोणाला कशासाठी मिळाला आहे पद्मश्री पुरस्कार. बरोबर आहे, आता मी हळूहळू वर घेतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील कुठं कुठला मिळाला आहे तेच आपण बघूया. इतर राज्यातले याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता. तुमच्या या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या फोल्डरमध्ये राहतो आहे तोच या ठिकाणी वाचायचा वगैरे करंट अफेअरमध्ये. ठीक आहे, कुठलं पुस्तक वगैरे वाचायची गरज नाही. ठीक आहे, इथं या ठिकाणी बघा स्फोर्टोकोटा. स्फोर्टोकोटा हे बघा उदय विश्वनाथ देशपांडे माझ्या मते हे मलकाम प्रशिक्षक आहेत. त्यांना स्फोर्टोकोटासाठी खेळामध्ये प्रशिक्षक चांगली कामगिरी केली म्हणून महाराष्ट्रात त्यांना या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर इथे एक आहे मनोहर कृष्णा डोळे औषध आडनाव पण डोळे, त्यांनी डोळ्याबद्दल काम केलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, पुढं 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 इथे एक आहे जहीर आयकाजी लिटरेचर महाराष्ट्र, या ठिकाणी तुम्हाला दिसते का इथं. त्यानंतर पुढं पुढं पाहूया आपण इतर राज्यातले आहेत. इतर राज्यातले मी पाहत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर चंद्रशेखर महादेवराव मेश्राम ह्या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातले आहेत, मेडिसिन क्षेत्रामध्ये दिलं आहे. त्यानंतर ट्रेड अँड इंडस्ट्री कल्पना मोरपरिया महाराष्ट्राच्या आहेत, बाहेरच्या देशात वगैरे असतील. त्यानंतर पुढं पाहूया, पुढं या ठिकाणी सोशल वर्क, सोशल वर्कमध्ये कोणाला दिलेलं आहे बघा या ठिकाणी, हे महत्त्वाचं असतं सामाजिक सेवा, शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना दिलेलं आहे.
सरकारजवळ सगळा डाटा असतो मित्रांनो, तुम्ही चांगलं काम केल्यानंतर. आपल्याला माणसं पण माहीत नसतात, परंतु यांना पुरस्कार मिळाला. सरकारजवळ माहीत असतं हे माणसं चांगलं काम केले. आता आपल्याला करंटमध्ये ते दिसत नसेल, पण पहिलं 5-10 वर्ष कधी त्यांनी केलेलं असतं, म्हणूनच त्यांना पुरस्कार दिला जातो. असं कोणाला पण फुकाट देत नसतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र मामध्ये 5 ते 6 जणांनाच पद्मश्री मिळालेलं आहे, हे बाकीच्या राज्यातले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कोणाकोणाला पद्मश्री या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाचे कुठले आहेत? भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण. पद्मश्री फक्त महाराष्ट्रातले करा, महाराष्ट्र एक्झाम देत असेल तर. व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. करंट अफेअरचं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरून ते पुस्तक द्या. डिस्काउंटमध्ये पुस्तक घरी येईल, कुठे जायची तुम्हाला गरज नाही. करंट अफेअर असेल, लक्षवेध असेल, त्यानंतर त्वचाचा ठोकळा असेल, नोबेल जीके असेल, त्यानंतर तुमचं चालू घडामोडी युनिक्स असेल, अनेक पुस्तके आहेत मी तिथे दिलेली आहेत. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला का नाही. व्हिडिओ थोडा मोठा झाला हेही मला माहिती आहे, परंतु व्हिडिओ पूर्ण बघत जा कोणताही. इथून पुढे मी 5 मिनिटाचेच व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.